झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध सातत्यानं कारवाई सुरू। टिचकी वाजवून शिवेंद्र राजे यांनी लगावला टोला। देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा, राजू शेट्टी यांचं प्रतिपादन। चिखली खामगाव मार्गावर भीषण अपघात, 5 ठार 4 गंभीर जखमी। कंत्राटी कामगारांच्या थकित वेतनाविषयी मनसे कल्याणमध्ये आक्रमक। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गेले काही दिवस क्राईम ब्रांच युनिट 6 आणि 7 कारवाई करत होते। दरम्यान खबर लागली की काश्मीरच्या अनेक भागातून चरस मुंबईमध्ये येत आहे। तेव्हाच दहिसर चेकनाक्याला सापळा रचून एका गाडीला पकडलं होतं। सर्च ऑपरेशन केलं आणि त्या दरम्यान 24 किलो काश्मीरी चरस जप्त करण्यात आलं। 2 पुरुष 2 महिला या प्रकरणामध्ये अटकेत आहेत। हे आरोपी दर महिन्याला काश्मीरला जात होते। तेथून 25 ते 30 किलो चरस आणलं जात होतं। मुख्य आरोपी बंडू उदमशिळे आहे, याला 2010 देखील अटक केली होती। अगर किसी गाडी में बैठी है तो देखने वाले का व्यू थोड़ा सा चेंज होता हो जाता है कि फॅमिली जा रही है तो उनको एक सिंपथी भी गेन होती है और ज्यादा गाडी की चेकिंग नहीं होती ऐसा उनका मानना है। तो इसलिए हर बार वो लेडीज को साथ में लेके जाते थे, कभी कभी बच्चे को भी साथ में लेके जाते थे। तो इसमें उनको आने जाने में बहुत इजी हो जाता था। कहीं पे चेकिंग अगर चल रही है तो आसानी से उसमें से वो निकल जाते थे। सर, कश्मीर से ये ला रहे थे, कश्मीर में जो है टेररिज्म काफी बड़ा हुआ है, गुलगाम अनंतनाग ये सब जगहों पर जो डिस्ट्रिक्ट में, तो इसका कोई टेरर लिंक भी है क्या? ये पैसे जो है चरस और ड्रग्स के ज्यादातर टेररिस्ट इस्तेमाल करते हैं। अभी इतने जल्दी इसमें कुछ कहा नहीं जा सकता। इन्वेस्टिगेशन बहुत ही प्राइमरी लेवल पे है। आगे अगर कुछ ऐसा निकल के आता है इन्वेस्टिगेशन में तो उस पर हम ज़रूर काम करेंगे। ड्रग्स जो हिमालयन बेल्ट है वहाँ से मेजॉरिटी चरस सप्लाई किया जाता है मुंबई में। वो लाने के मोड्स अलग अलग है, कभी बसों से, कभी ट्रेन से, या फिर कभी कुरियर से लाया जाता है, कभी ह्यूमन कुरियर भी इस्तेमाल होता है। और मनी ट्रांजैक्शन जो है उसमें कई बार हमें बहुत सी केसेस में दिखा है कि हवाला का यूज़ होता है, कभी कभी एडवांस करके कुछ बैंक अकाउंट्स में भी पैसा भरा जाता है। तो इस तरीके से उनका मनी ट्रांजैक्शन और लाने का तरीका है। कुछ कैश इसमें बरामद हुआ है, कितने टोटल? 45,000 के करीब कैश है इसमें। दो लेडीज़ है, एक लेडीज़ जो है वो ड्राइवर की वाइफ है और दूसरी लेडीज़ है वो मेन जो आरू एक्यूज हम बोल रहे हैं उसकी वाइफ है। और रहने वाले दो एक्यूज अंधेरी एरिया के हैं और दो है पवई एरिया के। याच्यामध्ये आता पुढच्या तपासात ती लीक आम्ही बघू। कब से क्या काम कर रहे थी ये तो अगर रिकॉर्ड देखा जाए मेन अक्यूज का तो ये तकरीबन 2010 से इस धंधे में एक्टिव है। 2010 में इस पे एक ANC वर्ली यूनिट की केस है, उसमें 39 kg चरस जब्त किया गया था। ठीक है, प्रेस नोट। खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात DCC बँक आणि पालिकेवरून वाद वाढलाय। खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंह राजे यांच्यावर सहकारी संस्था मोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी 10 तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यावे असं आवाहन केलंय। यावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, त्या संस्थेच्या इलेक्शनला येऊन त्यांनी बोलावं, ही संस्था चांगली चालली आहे आणि चालवली आहे, असं शिवेंद्रराजे भोसले यावेळी म्हणाले। तेच मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना आवाज ते मला कन्फर्मेशन अजून म्हणून मी माझंच अजून कन्फर्म नाही। मी नाव अजून नाव कोणाचं फोटो कोणाचं काहीच ठरलेलं नाही। असं काय होणार आहे का तुमच्या विरोधातले फॉर्म त्यांनी काढायचे त्यांच्या विरोधातले तुम्ही काढायचे? आता सध्या तर अशी काय गेल्या काय म्हणायचं 10-15-20 दिवस महिन्याभरात
किंवा त्याच्या पण आधी जनरल बॉडीच्या वेळेला जी आमची आणि म्हणजे उदयन महाराजांचं तुम्ही म्हणत असाल जनरल बॉडीच्या वेळेला जी गाठभेट माझी आणि त्यांची इथं वर झाली तेवढं त्याच्यानंतर परत काय आमची गाठभेट नाही किंवा बोलणं नाही किंवा काय नाही तसं झालं तर संपुष्टात येऊ शकतो. माझा वादच नाही ना काय मी परत परत सांगतोय माझा काय त्यांच्याबद्दल वाद नाही काय नाही माझं मी काल मी एवढंच म्हणलं की बाबा शेवटी बँक आहे बँकेमध्ये ज्यांना चांगलं काम करायचंय ज्यांना बँकेसाठी योगदान द्यायचं आहे अशांनी बँकेत संचालक व्हावं. आता माहितीच्या अधिकारात सगळे मिळतं की कोण किती मिटिंगला हजर राहिलं आता किती मिटिंगवर रजेच्या अर्जावर सह्या केल्यात हे मलाच माहिती आहे मीच चेअरमन आहे माझ्याकडेच अर्ज येतात त्यामुळे वर्षातल्या किंवा 5 वर्षातल्या किती मिटिंगला हजर कोण होतं. परवा एक मी बातमी वाजली की हे काय मतदारसंघातल्या ह्यांचं हित मी जोपासलं मग तसे ठराव बघितले पाहिजेत प्रोसिडिंगला हिताचे काय मांडले काय विचार मांडले वा बँक किंवा बाकी संचालक आम्ही काय तो चुकीचं करायला निघालो होतो गृहनिर्माण आणि दूध संस्थांचं त्याच्या विरोधात तुम्ही ठराव मांडून काय करून हे बघितलं पाहिजे ना. असं तर काय मला तर काय कधी दिसलेलं नाही आता त्या दिवशीच्या ते ह्याच्यातच तुम्हीच पत्रकारांनी त्यांना विचारले की महाराज बऱ्याच दिवसानंतर मिटिंगला तुम्ही आला बरेच दिवस म्हणजे किती दिवस हे काय तुम्ही बोलला नाही बोलायला पाहिजे होते किती दिवसानंतर महाराज आले नेमकं. त्यांनी तो आरोप केलाय की तुम्ही त्यांना कुठल्या मिटिंग मध्ये तुमच्या संचालक मंडळाची बैठक होतात त्याच्यामध्ये जे ठराव येतात त्याच्या आधी चर्चेसाठी कधी बोलवलेलं नाही आमचे विषय होतच नाही चर्चेसाठी ही पद्धत आणि ही कधी प्रथाच नाही की मिटिंगच्या आधी चर्चेसाठी बोलवायचं आणि मग मिटिंगचं जे संचालक मंडळाची जी नोट असती ती सगळ्यांना पोच होती जिल्हा बँकेकडनं. आता तर आम्ही मध्यंतरी याच्यामध्ये ऑनलाईनवर पण पोच करायचो अशी पद्धतच नाही म्हणजे आत्ता सोडा पूर्वीपासून ही पद्धतच नाही की बाबा मिटिंगमधल्या ह्याच्यावर चर्चा करायला आधी बोलवा आणि मग मिटिंग घ्या अशी पद्धतच नाही. त्यांनी आता एक आरोप केलाय की ज्यांनी सहकारी संस्था मुडीत काढल्या त्यांनी 10 तारखेपर्यंत फॉर्म मागे घ्यावेत माझी भी माग आहे. माझं म्हणणं आहे ज्या मग त्या संस्थेच्या इलेक्शनला त्यांनी येऊन ते बोलावं. ही संस्था तर चांगली चालली आहे ही संस्था तर चांगली चालवली आहे ही वस्तुस्थिती आहे. देशातल्या जवळपास सगळ्याच चळवळी संपल्यात जमा आहेत केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ ही तग धरून उभी आहे. ही पण चळवळ संपवण्याचा घाट घातला जातोय. देश हा खासगीकरणाच्या विळख्यात घालवण्यासाठी या चळवळी संपवण्याचं कारस्थान सध्या सुरू आहे असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. सामान्यांना आधारवड असणाऱ्या सरकारी कंपन्या एका पाठोपाठ एक विकण्याचा सपाटा सुरू आहे. एअर इंडिया विकली आता कधी BSNLचा नंबर लागू शकतो ही खुली व्यवस्था ही मक्तेदारीला चालना देणारी आहे. हे मोडून काढण्याची ताकद फक्त चळवळींमध्येच आहे त्यामुळं आपापसातील मतभेद विसरून देशभरातील सर्व चळवळी एकत्र करूयात असं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलंय. देशातल्या जवळपास सगळ्या चळवळी आता संपल्यामध्ये जमा आहेत पण थोडीफार धग राहिली आहे ती कामगार चळवळीमध्ये आणि शेतकरी चळवळीमध्ये आणि याही चळवळी आता संपल्या पाहिजेत. त्याशिवाय हा देश पूर्णपणे खाजगीकरणाच्या विळख्यात घातला जाणार नाही याची जाणीव राज्यकर्त्यांना झाल्यामुळं या चळवळी संपवण्याचं कारस्थान केलं जात आहे आणि या चळवळी आहेत म्हणून कुठेतरी आज तळागाळातल्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांना न्याय मिळतो आधार मिळतो परंतु याच चळवळी संपवायचा घाट घातलेला आहे. सामान्यांना आधारवाडा असणाऱ्या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्या एकापाठोपाठ एक विकण्याचा सपाटा मोदी सरकारनं सुरू केलेला आहे. नुकतंच एअर इंडिया विकलेली आहे आता कधीही BSNLचा नंबर लागू शकतो आणि त्याच्यानंतर ONGC तत्सम ज्या काही सरकारी तेल कंपन्या त्याचाही नंबर लागू शकतो म्हणजे मग हा देश संपूर्णपणे उद्योगपतींच्या कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्ज्यामध्ये जाईल आणि एक ते एक थेंब डिझेलसाठी पेट्रोलसाठी किंवा एखाद्या फोनच्या एखाद्या कॉलसाठी सुद्धा या खाजगी कंपन्याच्या वर आम्हाला अवलंबून राहावं लागेल आणि ते सांगतील तो दर आम्हाला द्यावा लागेल. म्हणजे मक्तेदार निर्माण होणं हे अतिशय घातक आहे. खुल्या व्यवस्थेमध्ये सुद्धा मक्तेदारीला भाव नाही पण ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी अशा प्रकारची मक्तेदारी व्यवस्था आहे आणि ह्या व्यवस्थेला विरोध करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त चळवळीमध्ये आहे आणि म्हणून आपापसामधले काही इजम असतील काही मतभेद असतील तर विसरूया आणि देशभरातल्या सगळ्या चळवळी एकत्र करूया हेच आवाहन मी आज केलं. सकाळच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली खामगाव रोडवर असलेल्या वैरागड फाट्यावर
सकाळीच्या सुमारास अत्यंत विचित्र असा तिहेरी अपघात घडला असून या अपघातामध्ये अकोल्यातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली खामगाव रोडवरील वैरागड गावाजवळ सकाळी 10 वाजता 3 वाहनांमध्ये विचित्र अपघात होऊन 5 जण जागीच ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले. वैरागड गावाजवळच्या छोट्याशा घाटातील वळणावर हा अपघात घडलाय. 2 मालवाहू बुलेरो सोयाबीनची पोती घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या सुमो गाडीला धडकून हा विचित्र अपघात घडलाय. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलंय. कल्याण महानगरपालिकेच्या वाहने दुरुस्ती विभागाच्या 50 कंत्राटी कामगारांना 3 महिन्यांपासून ठेकेदाराकडून पगार मिळत नसल्यानं कामगारांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय. काही दिवसांवर दिवाळीचा सुरू होणारा सण आहे आणि दिवाळी साजरी करायची तरी कशी अशी चिंता या कामगारांना निर्माण झाली आहे. कामगारांच्या या समस्यांसाठी कल्याणमध्ये मनसे आक्रमक झाली असून संबंधित परिवहन सेवेच्या व्यवस्थापकाला दिवाळीपूर्वी कामगारांचे पगार देण्यात यावेत अशी मागणी करत निवेदनही दिलंय. त्याचबरोबर दिवाळीपूर्वी पगार झाले नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आलाय. तर याबाबत परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांना पगार न देण्याचं कारण विचारलं असता ठेकेदाराची प्रशासकीय मंजुरी न झाल्यामुळं ठेकेदाराचं बिल रखडलं असून कामगारांना पगार देणं आणि ठेकेदाराचं काम असतं तरी त्यांचे पगार देण्याची सूचना देणार असल्याचं सांगितलंय. परिवहन उपक्रमातील मेंटेनन्ससाठी जो ठेकेदार नेमलेला आहे वाहन मेंटेनन्ससाठी जे भवानी संघ ठेकेदार आहे त्यांनी 3 महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना दिला नाही त्यामुळे त्यांनी आज महाराष्ट्र निर्माण सेनेचे जे रुपेश चंद्रकांत भोयर शहर संघटक आहेत त्यांनी निवेदन दिलं आहे की त्या लोकांना लवकरात लवकर पगार त्या ठेकेदाराने अदा करावा यासाठी त्यांनी आज निवेदन प्राप्त झालेलं आहे. या ठेकेदाराबाबतीत प्रशासकीय ठराव होता त्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आपण केलं होतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये ते केल्यानंतर कार्यानुत्तर मंजुरी घ्यायची ती प्रशासकीय ती मंजुरी राहिल्यामुळे त्याचे मंजुरीसाठी प्रस्ताव माननीय आयुक्तांकडे पाठवलेला आहे. माननीय आयुक्तांनी मला त्यासाठी चर्चेला बोलवलेलं आहे. दुपारी मी जाणार आहे आणि ते मंजूर झाले की त्यांचा जो पगार राहिलेला आहे तो त्वरित मंजुरी झाल्यानंतर त्याचा पगार महापालिकेकडून त्या ठेकेदाराला अदा करण्यात येईल आणि तो ठेकेदार त्या जे कर्मचारी त्यांना देतील. परंतु ठेकेदाराची जबाबदारी आहे प्रथमतः जरी महापालिकेकडून 1 महिना 2 महिना जरी लेट झालं तरी ते ठेकेदाराने पगार त्यांना द्यायचा आहे. याबाबत आम्ही ठेकेदाराला त्वरित दिवाळीच्या अगोदर कर्मचाऱ्यांचे पगार देण्याविषयी सूचना केलेली आहे. त्या दिवसापासून 3 ते 4 महिन्यापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवामध्ये जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कामगार जे आहेत जे फिटर आहेत त्यांनी बऱ्याच 3 ते 4 महिन्यापासून ठेकेदार त्यांना पगार दिला जात नाही उडीआवडीची उत्तरं दिली जातात. बऱ्याचशा अशा कारणं घेऊन ते आमच्याकडे माझ्या कार्यालयामध्ये आले होते. त्यावेळी आमच्या पक्षाच्या वतीने त्या गोष्टीची दखल घेतली. सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आम्ही समजून घेतल्या. त्यावेळी म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आमची जी सेल्स आहे कामगार उज्जैनकर साहेब गणेश खंदारे आणि चेतना रामचंद्र मॅडम यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यावेळी संपूर्णरित्याने यांच्या ज्या गोष्टी समजून घेतल्यानंतर 3 ते 4 महिन्याचे जे पगार आहे ते दिले गेले नाही. बरं, ह्यांच्याकडनं काम करून घेतला जातो, यांना रोज कामावर बोलवला जातो, यांना OT आहे म्हणजे त्यांना जे वाढीव काम केला जातो त्याचासुद्धा दिला जात नाही. पगारामध्ये जो दिवसवाढीचा आहे तो पगार दिला जात नाही. 3 ते 4 महिन्यापासून यांना सॅलरी नाही. अशावेळी ह्या सगळ्या कामगारांनी त्यांची व्यथा आमच्याकडनं मांडल्यानंतर आम्ही व्यवस्थापक सावंतसाहेबांकडे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या घेऊन गेलो, त्यांना निवेदनपत्र दिलं आणि येत्या 2 दिवसामध्ये जर का यांना पगार दिला गेला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडला जाईल महाराष्ट्र नवसेनातर्फे असे आम्ही त्यांना आव्हान दिलं आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा डेपो संदर्भात कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा दिलाय. सोलापूर तुळजापूर महामार्गावर मागील अनेक वर्षांपासून कचरा डेपोमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते मात्र या सगळ्यांमुळे नागरी आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही यावेळी असीम सरोदे यांनी केलाय. थेट कचरा डेपोतच सरोदे यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. कचरा अव्यवस्थापन आणि त्या अनुषंगानं निर्माण होणारे मानवी आरोग्य विषयक प्रश्न, वातावरणातील प्रदूषण, पर्यावरणाची समस्या हे मुद्दे सरकारच्या अनास्थेमुळे गुंतागुंतीचे बनतात.
कंत्राटी पद्धतीनं कामगार ठेवले आहेत त्यांना किमान वेतनही मिळत नाही. बेरोजगारी असल्यामुळं काम जाईल या दबावानं स्वच्छता कर्मचारी काम करत राहतात. तसेच सोलापूर तुळजापूर रस्त्यालगतच्या हद्दवाडी भागात 55 एकर जमीन ही शहर घनकचरा साठवण्यासाठी राखीव ठेवली आहे आणि गेल्या 70 वर्षांहून अधिक वर्षांपासून येथे कचरा साठवला जातो. इथे जो कचरा डेपो आहे तो साधारणतः 70 वर्षापेक्षा जास्त काळापासून आहे असं रेकॉर्डवरून आपल्याला दिसतं. कोणतीही जमीन असेल तिथे कचरा डेपो असणं, कचरा व्यवस्थापनासाठी त्या जागेचा वापर होणं, यासाठी साधारणतः वैज्ञानिक आधार जो आहे तो 25 वर्षापर्यंत ती जमीन तशी वापरता येऊ शकते इतकाच आहे. त्यानंतर त्या जमिनीचा दर्जा शोषून घेण्याचा, कचरा सामावून घेण्याचा हा त्याची क्षमता कमी होत जाते आणि त्यामुळे तो कचरा डेपो दुसरीकडे नेला पाहिजे. दुसरीकडे आपण पाहतो की इथे कचऱ्याचे ढीग सगळे साचलेले आहेत, कारण की वर्गीकरण न करता इथे कचरा आणला जातो. इथे कचरा आणला जात असताना जे डंपर सगळे किंवा ट्रक भरून जातात त्या सगळ्या ट्रकवर कोणत्याही प्रकारचं आवरण कव्हर नसते आणि तशाच धोकादायक परिस्थितीत कचरा इथे आणला जातो. म्हणजे प्रदूषण पसरवत इथे कचरा येतो आणि इथून सुद्धा प्रदूषित वातावरण तयार केलं जाते. हवा शुद्ध असली पाहिजे, ऑक्सिजन हवामानातला तो नष्ट झाला नाही पाहिजे आणि हवेवर वातावरणावर प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आणि आपल्या अव्यवस्थापनामुळे आणि बेकायदेशीर कारवायांमुळे इथलं वातावरण दूषित करण्याचा कोणताही अधिकार कॉर्पोरेशनला किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळसुद्धा नाही. आणि त्यामुळे हा कचरा डेपो जो आहे तो एकतर हटवला पाहिजे, दुसरीकडे नेला पाहिजे. इथला जो साचलेला कचरा आहे त्याच्यावर बायोमायनिंग करून तो कचरा नष्ट केला पाहिजे, चिरून टाकला पाहिजे. दुसरा उपाय आहे की वर्गीकरण केलं पाहिजे आणि विकेंद्रित पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे कचरा संकलन केंद्र आणि कचरा प्रक्रिया केंद्र करून हा कचरा जिरवला पाहिजे. म्हणजे एकच कचरा डेपो एकाच ठिकाणी असण्याचे जे गैरफायदे किंवा चुकीच्या गोष्टी होतात त्या होणार नाहीत. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नागरी समस्या सोडवण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. हा नागरिकांवर मोठा अन्याय आहे. प्रशासनानं अनुपालन अहवालही अद्याप दिलेला नाहीये. हा अहवाल येत्या 7 दिवसात दिला गेला नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये कल्याण डोंबिवलीच्या समस्या प्रकरणी सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिलाय. महिन्याभरापूर्वी नागरिकांच्या समस्या प्रकरणी भाजप आमदार रवी चव्हाण यांनी आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील महापालिका हद्दीत किती विकास कामं सुरू आहेत, ती कधीपर्यंत पूर्ण केली जातील आणि किती कामं पूर्ण झाली आहेत याचा एक सविस्तर अनुपालन अहवाल तयार करावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र 1 महिना उलटूनही आयुक्तांनी अनुपालन अहवाल तयार केलेला नाही. यासाठी आज पुन्हा एकदा भाजप आमदार रवी चव्हाण यांनी आयुक्तांची भेट घेतली. आजच्या भेटीदरम्यान अनुपालन अहवाल तयार करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी त्यांच्या अधिकारी वर्गाला दिल्या. मात्र संतप्त झालेल्या आमदारानं येत्या 7 दिवसात अनुपालन अहवाल सादर केला नाही तर नागरी समस्यांप्रकरणी सरकारला हिवाळी अधिवेशनात धारेवर धरणार असल्याचा इशारा दिलाय. आयुक्तांबरोबर मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांबद्दल चर्चा करण्यात आली. या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारं कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि इथलं असणारं प्रशासक हा हेतू पुरस्कर नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करतायत हे त्यातून निष्पन्न झालं. 7 दिवसाचा अंतिम वेळ दिलेला आहे. आम्ही वारंवार ज्या तक्रारी करतोय, काम करण्यासाठी सांगतोय, ते काम किती दिवसात होणार हे तुम्ही आम्हाला अनुपालन अहवालाच्या माध्यमातून द्या हे आम्ही वारंवार सांगतोय. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणं याचा अर्थ की त्यांना त्या कामामध्ये जरासुद्धा इंटरेस्ट नाही, लोकांच्या हिताच्या कामामध्ये इंटरेस्ट नाही आणि ते कुठेतरी प्रशासनाकडून होत आहे हे आम्हाला अतिशय वाईट वाटतं. या संदर्भामध्ये जर निर्णय योग्य प्रकारे घेतले नाहीत तर डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये या सरकारला धारेवरती धरल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आयुक्त कुठेतरी काम करताना दिसत नाहीत, अनेक तक्रारी येतात इथे कुठेतरी ठाण्याकडून दबाव होत असं काय आहे ते या संदर्भामध्ये आम्ही एवढंच सांगू की काही चुकीच्या पद्धतीने कामं होत आहेत. आम्ही नियमाला धरून काय व्हायला पाहिजे हे जेव्हा सांगतो त्यावेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे उदाहरणार्थ दाखल 27 गावांमध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांना तिथे मालमत्ता कर लागलाय. पलावासारखे मोठा संकुल आहे, या संकुलामध्ये नियमाप्रमाणे टाउनशिप ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी 66% सूट असते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधला कोणताच अधिकारी कर्मचारी तेथे काही जाऊन काम करतोय का?
स्वच्छता कोण करताय तर तिथल्या असणारा असोसिएशनच्या माध्यमातून होते, तरीसुद्धा त्या ठिकाणी घनकचरा उपविधी कर लागलाय 600 रुपये का लावलाय? अन्याय करण्याची परिसीमा गाठलेली आहे या महानगरपालिकेमध्ये, काही न करता टॅक्स उकळणं अशा प्रकारचं काम केलं जातं. फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक फासणारी घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यामधील दानापूर येथे घडली आहे. दानापूर गावातील सवर्णांनी अनुसूचित जातीच्या लोकांच्या शेतीचा वहिवाटीचा रस्ता अडवून एका वृद्ध शेतकरी महिलेची सोयाबीनची गंजी ही पेटवून दिली होती. सतत येथील सवर्णांकडून अत्याचार होत असल्यानं कंटाळून गावातील 100 दलितांनी गाव सोडून पाझर तलावाजवळ आश्रय घेतलाय. त्यामुळं या घटनेची चर्चा राज्यात पसरली होती, तर या घटनेची दखल थेट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं देखील घेतली आहे. आज सकाळी राष्ट्रवादी अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी आणि जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दानापूर गावात जाऊन पीडितांची भेट घेतली आहे, तर जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन पत्रकार परिषदही घेतली आहे. यात तातडीनं घटनेची सर्व चौकशी करून अहवाल अनुसूचित जाती आयोगाला सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. सुभाष पारधी यांनी हे निर्देश दिले, तर यातील 2 संशयित आरोपींना अटक केली असून पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई सुद्धा देण्यात आली आहे, अशी माहिती अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिली आहे. सुभाष पारधी, मूळचे नागपूरचे रहिवासी आहे. फरवरी महिन्यामध्ये माझी महामहिम राष्ट्रपतीद्वारा नियुक्ती झालेली आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग सदस्य म्हणून. अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर रेल्वे तालुका गाव दानापूर येथे एका अनुसूचित जाती वर्गाच्या परिवारासोबत एक घटना घडली आणि त्या घटनेच्या आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांच्या माध्यमातून ती बातमी व्हायरल झाली. त्याच्या संकल्पनानुसार भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्यापर्यंत पोहोचलो. आज सकाळी माननीय जिल्हाधिकारी मॅडम त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक यांच्यासोबत दानापूर गावचा दौरा केला, पीडित परिवाराची भेट घेतली, पीडित परिवारांचं पूर्ण जे समस्या होती त्यांचे ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना गावामध्ये सामाजिक सरोकार राहिला पाहिजे म्हणूनसाठी त्या पद्धतीचं त्यांना आम्ही म्हटलं. त्यांनीही कबूल केलं की या गावामध्ये सामाजिक सरोकार राहण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि जी घटना घडली ती एका गावाच्या व्यक्तीला आपलं घर सोडून सरी दुसऱ्या वस्तीमध्ये ते काही दिवस राहिले ते कुठंतरी माणुसकीच्या नात्यानं बरोबर नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा तो परिवार माननीय पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तो परिवार काल परत गावी आला आणि ते राहायला लागले. जी घटना घडली ती घटना एका शेतीवरून रस्ता जो होता त्या घटनेच्या अनुषंगाने घडली. 4 परिवाराचे शेती आहे. एका रस्त्याच्या वावरमधून त्याने जो रस्ता. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. वीज वितरण कंपनीच्या पोलवर चढलेली वेल तोडताना विजेच्या धक्क्यात मजुराचा धक्कादायकरित्या मृत्यू झालाय. ही घटना घाटंजी तालुक्यातील येराबारा शिवारात घडली आहे. संजय माधव आत्राम असं मृत झालेल्या मजुराचं नाव आहे. वीज वितरण कंपनीच्या लाईनमॅननं वेल तोडण्यासाठी मजुरीनं लावले होते. 11 KV लाईन पोलवरील चढलेली वेल ही झाडं तोडण्याचं काम करण्यासाठी मजूर पोलवर चढला असता त्याला विजेचा धक्का लागल्यानं तो विद्युत तारांवरच
चिकटून राहिला होता. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेनं कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मी एपीआय पवन राठोड, ठाणेदार, वडगाव जंगल पोलीस स्टेशन, यवतमाळ. दिनांक 22/10/2021 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुकळी शेत शिवार येथे संजय माधव वात्रा व 31 वर्ष ही व्यक्ती पोलवर चढली असता त्यांना करंट लागला आणि त्यामध्ये ते मरण पावले. याबाबत त्यांचे भाऊ विजय माधव वात्रा यांच्या फिर्यादीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे. तरी पुढील चौकशी सुरू आहे. चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. सर, काल सुकळी येळाबारा येथे एक मजूर झाडावर चढला वेल काढण्यासाठी, शॉक लागून मरण पावला, त्यासाठी आपण काय सांगाल? या संदर्भात अजूनपर्यंत अहवाल आम्ही जी काही माहिती आमच्याजवळ प्राप्त झाली होती ती वरिष्ठ कार्यालयात सादर केली आहे आणि याबद्दल अशी कुठलीही माहिती प्रसारमाध्यमासमोर आम्हाला देता येत नाही आणि त्याची आम्हाला अनुमती नाही किंवा आम्हाला अधिकार नाही, त्यामुळे आपण संबंधित ऑफिसशी संपर्क साधा. पण सर, मजुराला समोर चढवता येते का पोलवर? तो झाड तोडणारा आणि झाड तोडणारा व्यक्ती होता असं माहिती पडलं. आता बाकी चौकशी अंती आपल्या समोर येईल. सर, आपलं नाव? हेमंत कुमार देवीदास मलोडे. सकाळच्या सुमारास सावंगी मेघे पोलीस स्टेशन समोरील परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. बिबट्या एका चेंबरमध्ये घुसल्यानं त्याला काढण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामी लागली आहे आणि रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांमध्ये मोठी भीती देखील निर्माण झाली आहे. बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे. वनविभागाच्या चमूकडून दुपारी 3 वाजेपर्यंत अजूनही बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध सातत्यानं कारवाई सुरू. टिचकी वाजवून शिवेंद्र राजे यांनी लगावला टोला. देशातल्या जवळपास सगळ्या चळवळी संपल्यात जमा, राजू शेट्टी यांचं प्रतिपादन. चिखली खामगाव मार्गावर भीषण अपघात, 5 ठार 4 गंभीर जखमी. कंत्राटी कामगारांच्या थकित वेतनाविषयी मनसे कल्याणमध्ये आक्रमक. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.